निवासा तालुक्यातील नागापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अण्णासाहेब मुरलीधर काळे झाले विजय तर धोंडीराम लबांडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली निवासा तालुक्यातील नागापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपद निवडीकरिता मंगळवारी दिनांक दहा रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती मात्र या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एकमत न झाल्याने ग्रामसभेच्या ग्रामसभेच्या अध्यक्षांनी निवडणूक जाहीर करून ग्रामसभेच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारांना चिन्ह वाटप करून बुधवार दिनांक अकरा रोजी हो मतदान घेण्यात आले मतदान प्रक्रियेत एकूण तीनशे मतांपैकी दोनशे तेरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात अण्णासाहेब मुरलीधर काळे यांना दोनशे सात मते मिळाली तर पराभूत उमेदवार प्रल्हाद शहराम काळे यांना चार मते मिळाली तर दोन मते बाद झाली नेवासा तालुक्यात तंटमुक्ती अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया प्रथमच पदासाठी झाल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला होता सरपंच सुजाता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेविका प्रतिभा पिसोटे यांनी काम पाहिले यावेळी पोलीस नाईक काळोखे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाठक संदीप ठाकणे हरिभाऊ घायतडक यांनी बंदोबस्त ठेवला होता निवडणूक कार्यक्रम पूर्ण होताच निवडून आलेले अध्यक्ष अण्णासाहेब काडे यांनी उपाध्यक्षपदी धोंडीराम नाथाजी लवांडे यांची निवड जाहीर केली न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा नागापूर या गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज लोकशाही मार्गाने जी निवडणूक प्रक्रिया असते निवडणूक ही अतिशय नियमबद्ध आणि सर्व नियमाचं पालन करून या ठिकाणी पार पाडलेली आहे या ठिकाणी अध्यक्षपदासाठी या ठिकाणी अण्णासाहेबजी काळे यांचे दोनशे सात मतं पडून त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे एकूण या मतदानात दोनशे तेरा मतं पडली होते दोनशे तेरापैकी दोनशे सात मतं अण्णा पाटील काळे यांना पडलेले आहेत माझ्यासोबत या ठिकाणी या ज्या निवड प्रक्रियेचे काही प्रमुख मान्यवर हो आहेत त्यांच्याशी तर ही जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीत असं वाटत होतं की आजच्या दिवशी शांततेत निवडणूक होणार नाही कारण जे पहिल्या दिवसाचं वातावरण होतं त्या वाटत होतं परंतु ऐन वेळेला ही जी निवडणूक आहे हिला कलाटणी बसलेली आहे का काय कारण असं सर्वप्रथम ही जी तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक झाली एकदम खेळमिळीच्या वातावरणात आज पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जे अध्यक्ष म्हणून बहुमताने असे विजयी घोषित झाले निवडून आले आनंदसाहेब पाटील काळे आणि उपाध्यक्ष म्हणून धोनराम पाटील लावंडे यांची निवड झाली दोघांचं अभिनंदन करतो ही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थितरित्या पारदर्शकरित्या पार पडली त्यासाठी ज्यांचं सहकार्य लागलं आपल्या आमच्या ग्रामसेवक मॅडम पिसोटे मॅडम तसेच ग्राम या ग्रामसभेचे अध्यक्ष विद्यमान सरपंच सुजाता कापसे यांनाही धन्यवाद देतो आणि ज्या ज्यांच्या समक्ष मतमोजणी झाली आमच्या असे गावातील शिक्षिका त्यांनाही धन्यवाद देतो एकंदरीत ही जी निवड प्रक्रिया आहे मुळात तंटामुक्ती अध्यक्षपद हे राजकारण पद आहे यामध्ये कुठले राजकारण नको आहे परंतु झालं काय की गावातील ठराविक दोन तीन लोकांच्या या नास्तिकपणामुळे त्यांनी या तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी एक वेगळं स्वरूप त्याला आणून दिलं आणि त्या वेगळ्या स्वरूपातून गावाची शांतता भंग पावन कशी गावामध्ये तंटी होतील कसे हा दृष्टिकोन मनात ठेवून त्यांनी या निवडणुकीला वेगळं स्वरूप आणून दिलं आणि त्यामध्ये ते जे जे कोणी असतील जे जे स्वयंघोषित कायदेपंडी समजतात या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान काही लोकांनी आपली पातळी सोडून वक्तव्य केलं जे स्वतःला स्वयं एकदम सुशिक्षित समजतात स्वतःला सुज्ञ समजतात मी त्यांच्या बुद्धीची क्यू करतो कतीने त्यांची पातळी सोडून त्यांनी बोलले त्या ठीक आहे त्यांचे बुद्धीची क्यू त्यांना जिथपर्यंत बुद्धी तिथपर्यंत ते बोलले काही लोकांनी काल ज्या बाईट दिल्या की बा त्यांना पराभव दिसतोय पराभव दिसतोय मी तर असं म्हणल की पराभव त्यांना पूर्वीपासून त्यांचा दिसत होता आणि त्याच्या भीतीपोटी आज ते मतदानसुद्धा आलेलं नाही हे त्यांनी त्यांनी जाणून घेतलं आणि त्या दोन तीन लोकांच्या नास्तिकपणामुळे या गावातील ग्रामस्थांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि एवढंच नव्हे तर काही तज्ज्ञ मंडळींनी काल ज्या वक्तव्य केलं की के आमच्या ज्या ग्रामसेवक मॅडम आहेत पेसोटे मॅडम में। यांच्याबद्दल एकेरी शब्दात त्यांनी उल्लेख केला वास्तविक पाहता त्या एका पदावर कार्यरत आहेत शासकीय नोकरदार आहेत त्यांना रिस्पेक्ट देणं हे आपलं काम आहे त्या जसं आपला रिस्पेक्ट देतात तसं आपलंही त्यांना रिस्पेक्ट देणं काम आहे पण हे सर्व बाजूला ठेवून जे स्वतःला कायदेपंडित समजतात त्यांनी त्या एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख केला सर्वप्रथम मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि जर शक्य होत असेल तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी ग्रामसेविका असतील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य ही जी बॉडी असेल त्यांना मी विनंती करेल जर ग्रामपंचायतला शक्य होत असेल तर त्या संबंधित व्यक्तीवर तुम्ही बिनदास्तपणे कारवाई करावी त्याला आमचं संपूर्ण ग्रामस्थांचं समर्थन राहील एवढे बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी तंटा झालेल्या गावचं मतदान आणि उपाध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्षेची निवड अतिशय शांततेत पार पडलेली आहे आणि आज या ठिकाणी जे निवडून आलेले जे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे यांचा या ठिकाणी यथोत्तीत सन्मान केलेला आहे आणि गावात जल्लोष साजरा खरं तर सांगायचं म्हणजे या निवडणुकीसाठी आमच्या गावाचे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे वकिलाचं गाव म्हणून आणि ह्या वकिलाच्या गावात आमच्या गावचं म्हणजे थोड्या आमच्या ह्या तंटामुक्ती इलेक्शनमुळं आमच्या गावची थोडी नाचक्की झालेली आहे कारण आपण म्हणतो काय ते पंडित सुशिक्षित लोकं पण या सुशिक्षित लोकांनीच हे आड्याडचणी आणून आमच्या गावचं सगळ्या तालुक्याभर चर्चा झालेली आहे परंतु हो द्या काय हरकत नाही आमच्या गा सर्व सुज्ञा मतदारांनी आणि सर्व ग्रामस्थांनी आमचे सरपंच अध्यक्ष ग्रामसेवक पिसोटी मारम यांच्या सर्व नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया फार पडली त्या प्रक्रियेमध्ये अण्णासाहेब पाटील काळे हे बहुमताने यांचे अध्यक्षपदी तंटामद्दी अध्यक्षपदी निवड झाली आणि उपाध्यक्षपदी धोंडराम पाटील लवंडे यांची पण निवड झाली आणि आमचे मावळते अध्यक्ष हंक काळे पाटील यांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी पण या सर्व प्रक्रियेमध्ये फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे परंतु सांगायचं असं हे असं एवढ्या छोट्या गावात असं व्हायला नाही पाहिजे याची दक्षता या सुज्ञ मंडळी घ्या कधी घेणार लोक सांगे ब्रह्माण्या आणि स्वतःचे कोरडे पाषाण हे असं चालत नाही याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे हे तरुण मंडळीने याच्यात बोध घेतला पाहिजे या असं हे भविष्यात तरुण पिढीसाठी हे चांगली वर्तणूक नाही आहे आणि गावाला शांततेला भंग पावणारं आणि गावाची सुव्यवस्था आणि लोकाच्या तरुण मंडळीच्या ज्या मनावर परिणाम होणार आहे ह्याच्यातून काही चांगलं निष्पन्न होणार नाही म्हणून मी आवर्जून सांगतो की ह्या लोकांनी हे असं असले धंदे बंद करावे आणि चांगलं योगदान गावाच्या विकासासाठी एकत्र यावं हो। आम्ही त्यांना त्यांच्या कधीही स्वागतच करू आणि एवढं सगळ्या सगळ्या वतीनं मी ग्रामपंचायत वतीनं सर्वांचे आभार मानतो ग्रामस्थ